नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। होन्नावरच्या अतिवृष्टीन डोंगर कोसळिल्या घटनास्थळावर डीसीली भेट। होन्नावर कारवार जिल्ह्याच्या होन्नावर अपसरकोंडाच्या अतिवृष्टीन डोंगर कोसळून झाल्या प्रदेशाचे जिल्हाधिकारी श्री मुल्ले मुगिल नेहमी भेट देऊन घटनास्थळाचे परीक्षण केले। घटनास्थळाच्या आसपास भागात शाळा, अंगणवाडी तसेच 60 पेक्षा जास्त घर असून थं आशिल्या स्थानिका काळजी केंद्रात स्थलांतर केले। नंतर होन्नावरच्या इको बीचचे परीक्षण करून बरोबर आशिल्या भूगर्भशास्त्र विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच होन्नावर तहसीलदार हेमज बरोबर चर्चा करून या संदर्भात पुढील उपाययोजना करची सूचना दिली। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकाक एक खास खबर। तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आवो बापू आणि दोन पोरा अशा चार सदस्याली एक वर्षा खातीर खास पॅकेज, तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत। अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा। रस्तो दुरुस्त करूक ना जाल्यार रस्ता रोको आंदोलन, रामनगर ग्रामस्थ। बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गाचेर रामनगर ते अनमोड पर्यंत रस्तो पुराय खड्ड्यान भरिल्लो असून दर दिसा अपघात घडती आशिल्ल्यान हो रस्तो एक मरणाचो सापळो झाला। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षाक लागून रस्त्याची ही स्थिती जाल्ली आसा आणि फुडले 8 दिसांक रस्तो दुरुस्ती करूंक ना जाल्यार अनमोड हिंगा रस्ता रोको आंदोलन करतले असो इशारो रामनगर ग्रामस्थान दिला। ह्या मार्गाचेर अस्तोली हिंगा भर रस्त्यार पत्रकार परिषद घेऊन ग्रामस्थान हो इशारो दिलो। या वेळार उलयताना माजी तालुका पंचायत सदस्य शरद गुर्जर हमी सांगले की गेली 3 वर्षा आम्ही ह्या महामार्गा लागून त्रास करतात। राज्य आणि केंद्र सरकारकडे परत परत मागणी करून बी ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष जाता। जोडा वाठारातले बहुसंख्य लोक उदरनिर्वाहा खातीर गोयाचेर अवलंबून असतात। अशी तरेन ह्या मार्गाचो खूप उपयोग जाता, पण सरकारच्या दुर्लक्षाक लागून या वाठारातल्या नागरिकांक त्रास होत पडता। जर 8 दिसा भितर रस्तो दुरुस्ती करूंक ना जाल्यार अनमोड हंगार रस्तो आडयतलो असो इशारो गुर्जर हिमी दिलो। बीत 4 साल से ये रस्ते की परिस्थिति अत्यंत दयनीय है। गडकरी साहब को हमने सूचित किया है, बहुत बार सूचित किया है, लेकिन उनके जो नेशनल हाईवे अथॉरिटी के अफसर है वो उनको गलती से कुछ भी इन्फॉर्मेशन दे रहे। 45 किलोमीटर का ये रास्ता प्रवास करने लायक नहीं है। जो खानापुर तालुका के लोग हैं स्थानीय और सुपा तालुका के स्थानीय लोग हैं, इनको हॉस्पिटल जाने के लिए, नहीं तो शाला जाने के लिए, नहीं तो मार्केट जाने के लिए बहुत तकलीफ उठानी पड़ रही है। ऐसी स्थिति में जो टूरिस्ट बाहर से आते हैं, आंध्रा से आते हैं, केरल से आते हैं, तमिलनाडु से आते हैं, महाराष्ट्र से आते हैं, उनके गाड़ियों का बम्पर टूट रहा है, एक्सीडेंट दिन ब दिन होते जा रहे हैं, हर रोज 7 से 8 गाड़ियां ब्रेक डाउन हो रही है, बहुत लोगों की जीवित हानि भी हुई है। इतना सब होने के बाद भी ये रास्ते के बारे में कोई क्रम आपकी तरफ से अभी तक उठाया नहीं जा रहा है। चित्ताकुला श्री शांतादुर्गा महामाया देवस्थानात हरिनाम सप्ताहाची सांगता आणि लक्ष कळ्या पूजा। कारवार, कारवार तालुक्याच्या चित्ताकुला श्री शांतादुर्गा महामाया देवस्थानात दर 8 वर्षांनी जावच्या हरिनाम सप्ताह या वर्षाक 15 ऑगस्टाक सुरुवात जाऊन 16 ऑगस्टाक सांगता झाली। प्रत्येक 8 वर्षांनी जावच्या या हरिनाम सप्ताहात चित्ताकुलाच्या ठराविक अलग अलग समाजाच्या लोकांक हो पलट येता। गेल्या 2 वर्षांत कोविड कारणान बंद आशिल्लो हो पलट या वर्षाक चित्ताकुलाच्या दैवज्ञ ब्राह्मण समाजाक मान आशिल्लो। काल सकाळी 10 वाजताना सुरू झाला हो हरिनाम सप्ताह दनपारा 3 वाजताना दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या महिलां श्री विष्णू मूर्तीच्या प्रदर्शनाबरोबर स्वतः ढोल, तासो, झांज, लेझिम सारख्या वाद्याचे विशेष पथक चित्ताकुलाच्या श्री रामसीता देवस्थानाकडेच्यान पेडाकडे वचून बाजार शिवाजी चौक ते श्री शांतादुर्गा देवस्थानाकडे पर्यंत ढोल, तासो, झांज, लेझिम सारख्या वाद्याच्या गजरात, वाद्याच्या तालात नाचत नाचत भक्तीपूर्वक फेरी मारून सार्वजनिकांना दर्शन दिले हे विशेष आशिले। या वर्षाक स्वतः या महिलां या वाद्याचे प्रशिक्षण घेऊन
आमगेल्या संस्कृतीची लोककला टिकवून दवरून सार्वजनिकांक एक भक्तीचा संदेश देऊन आदर्श गान दिलो हे दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या महिलालो एक गौरवपूर्वक आणि कौतुकास्पद कार्य असा असे भक्त लोकांचा अभिप्राय. या हरिनाम फेरीत श्री विष्णुली आकर्षक मूर्ती केली मूर्ती कलाकार श्री उदयकांत अणवेकर कडवाड हेमगेली खूप लोकांची स्तुती केली. दर वर्षाप्रमाणे हरिनाम सप्ताहाच्या सांगता दिवसात श्री शांतादुर्गा महामाया देवळात रात्रीन सार्वजनिकातर्फेन लक्ष कळ्याची पूजा जातली असे प्रभास गडकर यांनी माहिती दिला. नरसिंह मार्केट कारवार तुमका गरज आशिल्ल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन घरप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्या पानां तोरण बाशिंग गायीचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मिळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पोहोचची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचा तळमधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार. एनसीसी राष्ट्रीय शिबिरात सहभागी जाऊन प्रशिक्षण घेतले कॅडेट्स कुमटा. डॉक्टर ए व्ही बाळीगा कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी नेव्हल विभागाच्या 2 कॅडेट्सान राष्ट्रीय एनसीसी शिबिरात सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले. नेव्हल विभागाचे एलडी कॅडेट अरुण गौडा हेमी कोची भितर जुलै 3 तारखेच्या जुलै 7 तारीख पर्यंत झाल्या राष्ट्रीय समुद्र बंधन शिबिरात सहभाग घेतला. या वेळार कॅडेट्सांक
युद्धनौका संचालन, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन, तोफखाना, सीमनशिप आदि विषयाबद्दल प्रशिक्षण दिले. मे 17 तारखेच्या मे 26 तारखेपर्यंत आणि जून 8 तारखेच्या जून 17 तारखेपर्यंत बेंगळुरू भीतर झालेल्या NCC राज्यस्तरीय नेमबाजीच्या शिबिरात महिला विभागात LD कॅडेट सहना नायक हिनी सहभाग घेतला. या वेळार झालेल्या शूटिंग चॅम्पियनशिपच्या अंतर्गत स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेल्या सहना हिनी 3 क्रमांकात कांस्य पदक मिळवले. कॅडेट्सच्या या कामगिरीबद्दल NCC 8 कर्नाटक नौदल युनिटचे कमांडर सत्यनाथ भोसले, प्राचार्य डॉक्टर SV गावकर आणि NCC अधिकारी लेफ्टनंट VR शानबाग हेमी कॅडेट्स झाल्या यशाबद्दल अभिनंदन केले. ग्रामपंचायत व्याप्तीत भांडवलाच्या आधाराचे आस्थेचे टॅक्स बसव जाय, जिल्हा पंचायत CEO M प्रियंगा. कारवार सरकाराला अधिसूचनेप्रमाणे ग्रामपंचायतच्या व्याप्तीत आस्थीचे मौलमापन जाऊन हे जे पहिले आशिल्या भाड्या बदलाक भांडवळाच्या किमतीच्या आधाराचेर आस्थीचो कर म्हणल्यार टॅक्स निश्चित करू जाय असे जिल्हा पंचायत CEO M प्रियंगा हेमी सांगले. कारवारच्या जिल्हा पंचायत सभाभवनात ग्रामपंचायतच्या आस्थेचे कर म्हणल्यार टॅक्स निश्चित करच्या उद्देशान दवरिल्या सभेचे अध्यक्ष नात्यान तालुका स्तरावेले ठराविक PDO बिल कलेक्टर NRLM कर्मचाऱ्या बरोबर तेमी उलयताले. ग्रामपंचायत स्तराचेर स्वसहाय संघाचे क्रियाशील सदस्यालय सहाय्यान आस्थीचे मौलमापन सप्टेंबर महिन्यात करण्यासाठी ठरवला. त्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत टर्निंग पूर्ण जाऊ जाय. या वेळार जिल्हा इन्स्पेक्टर PY सावंत, आनंद बंदकुडे, नरेगा सहाय्यक सुनील हेमी PPT मार्फत ट्रेनिंग दिले. या वेळार तालुका स्तरावेले अधिकारी हजर आशिले असे फकीरप्पा तंबनवर तालुका पंचायत कारवार हेमी प्रसार माध्यमा कळेला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नका. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.